स्टेजवर उतरताना तो समोर आडवा आला, त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो. मारहाण करायचं तो काय माझ्या ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असं कुठलं प्रकरण नाही. तो माझा परिचय बोला स्टेजवरनं माझ्या पाठोपाठ तोच होता. स्टेजवरनं उतरताना तो समोर आडवा आला, त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो. मारहाण करायचं तो काय माझ्या ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असं कुठलं प्रकरण आहे. तो माझा परिचय असाय नाही. त्याला माझ्याकडनं मारहाण झाली नाही, स्क्रीन मध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की हक्कभंग तुमच्यावर दाखल करू, त्यांना धमकी दिली. काय झालं, काय झालं, का चिडले, नेमका प्रकार काय झाला होता, काय घडलं, स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे, प्रोटोकॉल आहे. बरं, कलेक्टरांचं प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टरच असतो. कलेक्टरला विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं, पण त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रोच दिलेला होता, त्याला मान्यता दिलेली होती. ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं. त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो. तुम्ही त्यांच्यावरती पण चिडले होते ना, तुम्ही म्हणले की माझ्या आमदाराला अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले ना, असं संवाद झाला का? असं संवाद मी केला त्यांच्याशी, त्यांनी नाही माझी संवाद केला. काय संवाद केलं त्यांना की माझे, त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना. त्यांनी नाव टाकलं नाही, पण त्याचा विषय आता त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत पाठीमागं कोण आहे, कोणाकडनं चूक झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई. आता विजय वडेट्टीवार, आता विजय वडेट्टीवार केली, आमदार यांनी टीका केली की भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उद्धट वागतात, त्यांना काही परमिट मिळालंय का? सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेंना दुसरं काहीच काम नाही. त्यांनी योग्य सगळ्या प्रकारची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे. त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवानी सगळं ग्राउंड लेवलवर असणाऱ्या त्या नेते, त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललो पाहिजे. त्याच्यावर फार काय राष्ट्रवादीच्या पण एका नेत्याला तुम्ही स्थानिक बोललो ना दादा, बोललो ना.